पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. उनका लागत नाहीये. अगं वल्ले, ह्या उशा आहेत ना, बघ छान मऊ उशा घेऊन आले. ह्या ना अशा पाठीमागे ठेवायच्या, असं अवघडून बसायचं नाही. आणि हे बघ, झोपताना सुद्धा ना असं डाव्या कुशीवर झोपायचं बरं का, आणि गुडघ्याच्या इथे ना ही अशी उशी ठेवायची, म्हणजे बरं असं. अगं बाई, हा पंखा काय एवढा फास्ट ठेवलायस ग तू? पंखा कशाला आता हवा? अगं सर्दी होते ना त्यामुळं पंखा नाही लावायचा. हे पाणी आहे का? आहे. सारखं पाणी पीत जा हा, तब्येतीला चांगलं असं. आणि भूक लागली की खायचं बरं का. आणि तुला काही हवं असेल तर मला सांग, मी करून देत जाईन. अरे एक मिनिट, एक मिनिट माई मावशी. कसलं एक मिनिट? सारखं आपला मोबाईल फोन घेऊन बसायचं? अगं पड जरा, आराम कर. हे बघ, तू झोपलीस ना की पोटातल्या बाळाची वाढ होते मावशी. मी काय आहे मला द्या ना. तू कशाला उचलला फोन? म्हणजे हे कुठे वल्ली कुठे आहे? आराम करते. अगं मग तिला दे ना. कशाला? मला बोलायचं ना तिच्याशी म्हणून. हे बघ, जे काय बोलायचं ना ते इथे येऊन बोल. सारखं सारखं काय आपला फोन करायचा? तिला आराम करू दे, झोपले ती. अगं एक मिनिट बोलू दे ना माई मावशी. एक मिनिट बोलू दे ना. मुद्दामून फोन लांब ठेवलाय, सारखं सारखं तिकडे लक्ष जायला नको म्हणून. झोप आता, आराम कर. अगं बाई, यानं मी का बरं झालं तू आलीस. आता तू सांग हिला, सारखा सारखा आपला मोबाईल घ्यायचा म्हणजे काय? कशी आहेस? मी बरी आहे, पण माई मावशी बघा ना मला काय काय करायला सांगताय. ते सगळं मला कसं करायला जमणार आहे? जमेल ग वल्ली, सगळं जमेल तुला. आई होणं ना कसं सांगू, म्हणजे पाण्यात पडून पोहण्यासारखं आहे. जोपर्यंत आपण काठावर बसून विचार करत असतो तोपर्यंत आपल्याला असंच वाटत असतं की आपल्याला पाण्यात पडल्यावर पोहायला जमेल का, जमेल का. पण एकदा का पाण्यात पडलो की आपण बरोबर हात पाय मारतो आणि तरून जातो. निभावतं सगळं, खरंच सांगते, सगळं जमेल तुला. कारण एक आई आपल्या बाळासाठी वाटेल ते करू शकते. सगळं जमतं तिला, खरंच सांगते, सगळं छान होणार आहे तुझं. पण त्यासाठी फोन बाजूला ठेवायला हवा ना. सारखा आपलं ह्याला फोन करते, त्याला फोन करते. मी वाचलंय अगं त्या मोबाईलचे काहीतरी काय किरण बिरण काय असतात, त्यांनी म्हणे बाळाला त्रास होतो. आणि हिचं आपलं सारखं सचिनला फोन करते, इकडे फोन करते. मावशी, शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्य सुद्धा महत्वाचं आहे, नाही का? आपल्या वल्लीला नवऱ्याशी बोलून बरं वाटेल, जरा आनंद होईल, स्ट्रेस कमी होईल. बोलू दे की तिला. अगो बाई, मी बोलत काय बसले? अगो मी लाडू करायला घेतले, ते सगळं अर्धवटच ठेवून आले. आले आले, तुम्ही बोलत बसा, आले मी. काय मॅडम, कसं वाटतंय? आई होणार आहेस, विश्वास बसतोय ना? खरं सांगू म्हणजे छान वाटतंय खूप. असं थोडं पचत नाहीये अजून की मी आई होणार आहे. पण बघितलं ना, सगळे माझे किती लाड करतात. अगं मग करून घे की लाड. खर तर सगळे माझे लाड करत नाहीयेत, पोटातल्या बाळाचे लाड करतात. वेडीस का तू? तुझे लाड म्हणजेच बाळाचे लाड. आणि तुला काय काय करावं असं वाटतं वल्ली, सांग ना. काय खावं असं वाटतंय? कुठे जाऊन कुठे फिरायला जावं असं वाटतंय का? कधी कुणाशी मोकळेपणानं बोलावं असं वाटलं तर मला सांगशील? अगदी सख्ख्या बहिणीसारखे सगळे लाड पुरवेन मी तुझे. खरंच? खरंच. मी खरं सांगू मला काय हवंय? काय हवंय? सचिनला भेटायचंय. काय झालं? तुझे लाड तुझा नवराच पुरवू शकतो. वा 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 मावशीबाई, अगदी खमंग वास सुटलाय बाहेर पर्यंत. हो, आता माझं हे सगळं असं तयार आहे, सगळं भाजून झालेलं आहे. एक 10-15 मिनिटं थांबलात ना तर तुम्हाला चांगली चव सुद्धा घेत आहे. मग तुमच्या विशेष टिप्पण्यांसह मला काय कमी जास्त आलंय ते सांगा, म्हणजे मी मला तशी इथे दुरुस्ती करता येईल ना. माझी कसली आली टिप्पणी? या लाडवांमधलं तुम्हाला बायकांना सगळं कळतं. माझी आई मात्र खूप सुगरण होती बरं का.
आमची ही बाळंत झाल्यानंतर चांगली 4 महिन्याकरता गेली होती. तेव्हा आपण सासू आहोत हे विसरून तिनं सगळं पाठवलं होतं तिला. म्हणजे बघा, बाळण सुपारी, गुटी आणि लाडू तर विचारूच नका. अहो, डिंकाचे, मेथीचे, आळीवाचे सगळे. हो, मी सुद्धा हे करणार आहे सगळं वल्लीसाठी. म्हणजे त्यासाठी मी दुपटी शिवणार आहे, छोटे छोटे मोजे करणार आहे, टोपरं विणणार आहे. आणि अहो, लाडू तर विचारूच नका. लाडू, खीर, सुपारी. अहो, रोज मी तिला ना बाजरीची भाकरी आणि मिऱ्यांची चटणी करून खायला घालते की नाही बघाच. वा, पण हे सगळं करायला अजून वेळ आहे. तेच म्हणतोय मी. म्हण काय हो, हे सगळे लाडू वगैरे हे बाळ झाल्यानंतर करतात ना. मग तुम्ही ही सगळी तयारी आताच कशाला करताय? हे ते लाडू नाही आहेत, वेगळे लाडू आहेत. म्हणजे वल्लीला आता याची गरज आहे ना, म्हणून करते. काय हो, तुम्हाला आजोबा व्हायचे वेदच लागलेले दिसत आहेत. वल्लीच्या गरोदरपणाशिवाय दुसरं काही सुचत नाही का तुम्हाला? अरे देवा, हा असा घोळ झाला काय? काय मावशीबाई, अहो ते गर्भसंस्कारांचं पुस्तक वाचून वाचून माझ्या डोक्याची फार खिचडी झाली आहे. केव्हा काय करायचं, केव्हा काय खायचं, सगळा डोक्यात गोंधळ झालाय माझ्या. काय हो आपण, एरवी तुम्ही खायचे पदार्थ दिसले की लगेच बचका भरून सगळं खाऊन घेता. आज एवढे असे लांब उभे राहून का बोलताय? नाही काय मावशीबाई, हे जे सगळं तुम्ही आत्ता करताय ना, ते माझ्या लेकीसाठी आणि माझ्या नातवासाठी करताय, त्यामुळे मी नाही. बसा जरा तुम्ही, बसा. दडपण आले का तुम्हाला? ठेव, अहो मला कशाला दडपण येईल ना. वल्ली गरोदर आहे ही बातमी ऐकल्यापासून मला फक्त आनंद आणि आनंदच झालाय हो. अहो, आनंद तर होणारच. आता घरात नवीन बाळ येणार म्हटल्यावर आनंदात शिवाय सुद्धा चांगले वाईट विचार येतात ना मनात, आणि सगळा गोंधळ उडून जातो. तसंच झालंय तुमचं? नाही हो मावशीबाई, नाही तसं. तुम्ही काही काळजी करू नका, वल्लीच सगळं ठीक होणार आहे, मस्त होणार. माहेर नाही हो माझ्या लेकीला. अहो, माहेर काय आहे, हे माहेरच आहे तिचं, हे घरच आहे तिचं. नाही तसं नाही हो, म्हणजे तुम्ही सगळे तिचं प्रेमानं करताच आहात, पण प्रत्येक आई होणाऱ्या मुलीला आई ही हवीच असते. बाळण पण तसं सोपं नसतं, म्हणजे शारीरिक त्रास तर होतातच, पण कितीतरी मानसिक बदलातून तिला जायला लागतं, आणि हे समजून घ्यायला आईच लागते. तिला कुशीत घेऊन बाळा काळजी करू नकोस, मी आहे हे सांगायला आईच लागते. बाळाला जन्म देणं म्हणजे त्या बाईचा पुनर्जन्मच असतो, आणि तिथे जवळ सुद्धा आईच लागते हो. बिना आईच्या लेकीला वाढवणारे तुम्ही, तुम्हीच असं बोलताय? हो, आता वल्लीसाठी आपणच आहोत. अहो, आपणच तिची आई, आपणच तिचे बाबा. तुम्ही जसे हातपाय गळून बसलात तर मग तिच्या त्या गर्भसंस्काराच्या पुस्तकातली आसनं तिच्यावर कोण करणार? हो, बरोबर बोललात मावशीबाई, मीच. अप्पा, सुपारी खात आहे? हो, मला पण द्या. ए बल्ले, काय झालं? अगं, सुपारी काय खाते? आता सुपारी खायची नाही. अहो, पण मावशी का, अजून किती बंधन. अगं हे बघ, तुला सुपारी आवडते ना जेवण झाल्यावर खायला, मग मी तुला बनवून देते ना सुपारी विना सुपारी, ती खा. बल्ले, आता या पुढे काय खायचं काय खायचं नाही हे सगळं मावशीबाईंना विचारून करत जा. अगं, एवढं वाईट वाटून काय घेतेस? अगं, हे सगळं करावं लागतं बाळा. मी काय खाऊ? आता तुम्ही म्हणताय हे खाऊ नको ते खाऊ नको, मग मी नेमकं काय खाऊ? हा, मग तू एक काम कर ना, तू ना तुला काय खावं असं वाटतं त्याची एक यादी बनव, मग मी ते सगळे पदार्थ करीन आणि तुला देईन. बघितलंस ना वल्ले, सासरी असून सुद्धा किती लाड चालले तुझे ते. काय
तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. हे काय आहे? सरप्राईज. अय्या, हे बघा माई मावशी. छान आहे. अप्पा, वा छान आहे ग अगदी. हा फोटो ना तुझ्या रूम मध्ये लाव, म्हणजे तुला असाच गोंडस मुलगा होईल. ए एक मिनिट एक मिनिट, हे घे माझ्याकडनं गिफ्ट बघ. तू पण काहीतरी आणलंयस. तू हा फोटो तुझ्या रूम मध्ये लाव, म्हणजे तुला तुझ्याच सारखी मिनी वल्ली ताई मिळेल. खरं सांगू, मला दोन्ही फोटो खूप आवडले. हे दोन्ही फोटो मी माझ्या खोलीत लावणार आहे. अरे दोघांनी एवढ्या वेगळ्या वेगळ्या भेटवस्तू कशाला आणायच्या रे मावशीबाई? अहो अजून त्यांचं लग्न व्हायचं आहे म्हणून दोन वस्तू आणल्यात त्यांनी. अजून एकत्र आहेर करण्याची त्यांना परवानगी नाहीये. बरोबर आहे आप्पा, आमचं लग्न झालं ना की आम्ही सगळं एकत्रच करू, म्हणजे आहेर पण एकत्र देऊ आणि वल्लीताईच्या बाळाचे लाड पण एकत्र करू. नील, मी तुझ्या बाजूनी आहे. वल्लीला मुलगीच व्हायला हवी. ए असं काय मावशी, तिला मुलगा व्हायला हवाय ना ताई. मुलगाच होईल तुला बघ. ए पण सचिन दादाला मुलगी हवी आहे आणि सगळ्याच पुरुषांना असं वाटतं की त्यांना मुलगी हवी. सगळ्या पुरुषांना म्हणजे तुला पण. हो म्हणजे काय? म्हणजे तू आपल्या बाबतीत हा विचार केला. अर्थात? हो सर, निवान जरा बेताने अजून लग्न व्हायचंय आपलं. झाल्यातच जमाय की, असे किती दिवस राहिले आता. मान्य आहे, पण लग्न झाल्यावर काही वर्ष तर थांबू ना आपण. नाही खरं सांग, कसला विचार करतोयस? अरे काय नाही असं. ए मला शेंडी लावू नकोस. अरे मी बघितलं ना, तू असा एकदम काहीतरी गहन असा गंभीर होऊन विचार करतोय, म्हणजे असा खूप विचार करतोयस, मग हसलास असं गालातल्या गालात. मग मी बघितलं तू लाजलास पण. ए सांग सांग सांग, कसला विचार करतोय? अरे काय नाही, बाळाचा विचार करत होतो. म्हणजे मला अजून विश्वासच बसत नाही दादा की मी आता बाबा होणार आहे. एक लहानसं बाळ येणार आहे घरात, म्हणजे माझं असणार आहे. थोडस माझ्यासारखं दिसेल आणि हसेल वल्ली सारखं. वा छान. मजा येईल ना रे. तुला माहिती आहे आपल्या घरात सगळ्यात लहान तू आणि आता तुला बाळ होणार आहे. काय भारी फिलिंग आहे, पण तितकीच मोठी जबाबदारी आहे. बरं, बाळाची जबाबदारी घेणं म्हणजे काही सोपं नसतं. घे हे चाटण खा. नकोय हे चाटण. असं काय करतंय? तुझे आप्पाच म्हणाले हे चाटण खाल्लं ना की बाळ बुद्धिमान होत. असं खाऊन कोण बुद्धिमान होत? अग म्हणजे बाळाच्या मेंदूची वाढ होते. आई होणार आहेस ना आता, खा. बाप होणं खूप मोठी जबाबदारी आहे ना. असं वाटतं बाबा, म्हणजे लोकांकडे बघून, लोकांचे अनुभव ऐकून. कारण माझं अजून लग्न झालं नाही ना रे, त्यामुळे मला मूल नाही, त्यामुळे मला फार अनुभव नाही. मी असं किती सांगणार तुला या बाबतीत? असं काय बोलतोस दादा, माझ्यासाठी वडिलांच्याच जागीच आहेस ना तू. हे बघ सचू, वडिलांसारखा असणं वेगळं आणि वडील होणं वेगळं. नाही नको. हे बघ हे बघ, काय कर माहितीये का? असं ना डोळे मिटायचे, एकदम पटकन तोंडात टाकायचं, एक दोन तीन घेऊन टाकायचं. घे नको ना. असं काय करते ग बाळा? घे
का तुम्ही अत्याचार करताय माझ्यावर? अरे असं का बोलतोयस दादा, माझ्यासाठी सगळं काही तूच आहेस, इतक्या प्रेमाने वाढवलेस मला. हे खरंय, प्रेमाने वाढवलं मी तुला, हे खरंय. तुला सांगतो, लहानपणापासून ना जरा जास्तच आवडायचं तू मला. जरा जास्तच काळजी घेतले मी तुझी, अगदी लहानपणापासून आज तागायत. आहे ना माझ्या लक्षात, सगळीकडे माझ्या मागे पुढेच करायचं. अगदी कार्यक्रमांमध्ये सुद्धा सगळी बाळ तूच सांभाळायचं. पण त्यामुळे तुला लहान मुलं सांभाळण्याचा अनुभव कमी आहे सचू. हो पण मी आता शिकीन ना सगळं. मी सगळं करणार आहे बाळाचं, मी डायपर बदलणार, त्याला झोपवणार, ते ढेकर काढणार वगैरे सगळं करणार आहे. मी सगळं शिकणार, शिशू साफ करायचा ते पण सगळं शिकून घे. हो ते पण करणार सगळं. नाही नाही नाही, मला खात्री आहे तू सगळं नीट करणार, सगळं छान जमणार तुला. ते बघ, एक नाही दोन दोन बाळ सांभाळायचे मला. ही काय कमी आहे, पण बाळच आहे. कुठे गेली वल्ली? वल्ली अगं, हे काय भेटती म्हणून आणलं होतं तुझ्यासाठी, आवरलंस पण तू. कशाला मी केला असता ना. नाही आता तू फक्त आराम करायचास. तुला माहिती आहे ना, आता फक्त सुरुवात आहे, 9 महिने व्हायचे, थकून जाशील तू. हे मी काय थकणार बिकणार नाही, तुला पर्याय आहे का काही? तुला सगळं करावंच लागणार ना, मी पण करणार, मी नाही थकणार. तू फक्त बोलतोयस. हे तुम्हाला चॅलेंज देऊ नको. तू बघ आता चहा तर पी, तुला दाखवतो मग. जमलाय का? एवढा नाही हा वाईट झाले वल्ली. काय काय झालं वल्ली? मी केलाच नाही, मावशीनी केलाय. नाटक करते बघित का नाही वाईट झालं. ठीक आहे की ठीक आहे चहा. ए तुला कॉफी हवी का की पाणी आणू? पाणी. तू चहा केलायस ना? मी चहाच पिणार. अग तुला काय होतं वल्ली? ए मावशी. गुड मॉर्निंग मम्मा. मम्मा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय लक्ष कुठं आहे तुझं? काय विचारते? हॅलो. हाय. काही नाही ग बाळा, टेन्शन आलं थोडस. कोणाचं? वल्लीच. ई तिचं कशाला टेन्शन येतेस? वल्लीच नाही, तुझं टेन्शन आलंय. त्यात एवढं नवीन काय? तू वागतेस तशी. मग खरं सांग काय झालंय? तसं नाही का बाळा, नीलचे आई आणि नाना यायचं ना लग्नाची तारीख ठरवायला. साखरपुड्याला जे काही झालं त्यानंतर पहिल्यांदाच भेटणार होत आम्ही, आणि मागच्या वेळेला काही सगळं चांगल्या नोटवर नाही ना झालं. ट्रस्ट मी, या बाबतीत अजिबात टेन्शन घेऊ नकोस. नीलने ऑलरेडी मला सांगितलंय त्याचे आई नाना या बाबतीत तरी बरेच कूल डाऊन झालेत आता. सो तू बिलकुल गिल्टी फील करून घेऊ नकोस. ओके ओके.